नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो नुकताच एक जुलैपासून नवीन फौजदारी कायदे हे अंमलात आलेले आहेत या संदर्भात आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट डॉक्टर महेंद्र लिमये सर यांना सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात डॉक्टर लिमय सर हे सायबर सिक्युरिटी डाटा प्रायव्हसी आणि सायबर लिगल एज्युकेशन यामध्ये तज्ज्ञ आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिप्लोमा त्यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांनी लॉमध्ये मास्टर्स डिग्री देखील संपादित केलेली आहे विविध शैक्षणिक आणि शासकीय प्रशिक्षण संस्थांमध्ये सायबर सिक्युरिटीचे से तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सर मार्गदर्शन करत असतात तसंच या विषयांवर त्यांचं लिखाण देखील अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे सायबर क्राईम हेल्पलाईन ह्या अंतर्गत त्यांनी आतापर्यंत तीस हजारांहून अधिक जणांना पूर्ण देशभरातील तीस हजारांहून अधिक जणांना सहाय्य केलेलं आहे सर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात आणि मला म्हणायचं होतं की आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा एक गंभीर प्रश्न दिवसेंदिवस होत चाललेला आहे तर ह्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी नवीन कायदे जे आहेत हे कशा प्रकाराने सहाय्यक ठरणार आहेत सर्वप्रथम मी आपले आभार मानतो आकाशवाणीचे ज्यांनी मला ही संधी दिली आपण आंतरराष्ट्रीय दहशतवाद हा जो शब्द वापरलेला आहे तर त्या पार्श्वभूमीवर आजच एक बहु खूप मोठा आंतरराष्ट्रीय दहशतवाद ज्याला म्हणता येईल असा मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरवर हल्ला झालेला आहे आणि जगभरातल्या विमानसेवा बँकिंग सेवा, सेवा आणि बऱ्याच ठिकाणचे स्टॉक मार्केट याच्यामुळे प्रभावित झालेले आहे सो आधी जो दहशतवाद होता याची व्याख्या अशी होती की लोकांच्या मनात कुठल्याही कृतीने आपण भीती निर्माण करायची आणि ती भीती जीव जाण्याची भीती असली पाहिजे ही पहिले दहशतवादाची व्याख्या होती आता ज्या नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये दहशतवाद जे आहे याला अजून एक वेगळ्या तऱ्हेने सादर करण्यात आलेला आहे ज्याच्यात असं म्हटलेलं आहे की ही जी टेररिस्ट ॲक्ट आहे याच्यामध्ये इंटेन्शन म्हणजे एखाद्या कृतीनी लोकांमध्ये अशा पद्धतीने प्रवृत्त करणे लोकांना की ते त्या राजवटीविरुद्ध किंवा लोकांविरुद्ध उठाव करतील तर हे जे इंटिमिडेशन इन जनरल पब्लिक किंवा पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब करणे म्हणजे सामाजिक जी परिस्थिती आहे शांतता ती भंग पावेल अशा पद्धतीची कुठलीही कृती आता आपण मी सायबर क्षेत्रात काम करत असल्यामुळे याचं स्वरूप सायबर टेररिझम म्हणून पाहतो आहे संगणकीय माध्यमातून कुठलीही अशी कृती करणे ज्या कृतीचा नागरिकांवर परिणाम होऊ शकतो किंवा भारताच्या सार्वभौमतेला हो ज्यांनी धक्का पोचू शकतो अशी कुठलीही कृती आता सायबर टेररिझम या व्याख्येत मोडू शकते आणि याचे स्वरूप याचे जे आहे किंवा याचे परिणाम जे आहे हे येणाऱ्या स्वरूपात जे गुन्हे दाखल होतील त्यांनी आपल्या पुढे येणारच आहेत हे जे नवीन कायदे आहेत याच्यामध्ये जी दहशतवादाची व्याख्या केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की दहशतवादाविरुद्ध आता झिरो टॉलरन्स होणार आहे तर म्हणजे नेमकं काय आहे हे बघा मी पहिले हे स्पष्ट करू इच्छितो की झिरो टॉलरन्स हा कधीही कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरुद्ध हा असतोच झिरो टॉलरन्स म्हणजे कुठल्याही पद्धतीने दहशतवादी कृती खपवून घेतल्या जाणार नाही म्हणजे अगदी छोटीशीही कृती असली जी दहशतवादाकडे जाऊ शकते ती कृती तिथल्या तिथे थांबवणे हा झिरो टॉलरन्सचा मुख्य उद्देश आहे तर भारतीय न्यायसंहिता असं म्हणते की एखादी छोटीही कृती म्हणजे आपण ज्याला म्हणू की एक उदाहरण द्यायचं राहिलं तर एखादी छोटीशी ही ठिणगी वणवा पेटवायला कारणीभूत ठरू शकते oh. त्याच पद्धतीने आपण हे झिरो टॉलरन्स जे आहे त्याला इलॅबरेट करू शकतो की छोटीशी एखादी कृती एखाद्या व्यक्तीनी एखाद्या संस्थेच्या समजा सिक्युरिटी सिस्टीमवर अटॅक केला आहे तर ती व्यक्ती पुढे देशाच्या संगणकीय प्रणालीवर हल्ला करू शकते किंवा एखाद्या मोठ्या कटाचा भाग असू शकते हे विचारात घेणं हा नवीन कायद्याच्या व्याख्येच्या परिभाषेत किंवा व्याख्याच्या व्याप्तीत हा विचार मांडला गेलेला आहे त्याला आपण झिरो टॉलरन्स असं म्हणू शकतो बरोबर आहे हे जे कायदे झालेले त्याच्यामध्ये पहिल्यांदा अपराध केलेल्यांना कमीत कमी शिक्षेचं प्रावधान आहे हे मला असं वाटतं पहिल्यांदाच होत आहे आणि एक सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन त्यांच्या प्रती ठेवला जाणार आहे तर याबाबत काय आपण सांगा माझ्या मते ही एक खूप अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे कारण आतापर्यंत जे आपण ब्रिटिश काळापासूनच्या ज्या कायद्यांमध्ये वावरत होतो त्याच्यात असं होतं छोटासाही गुन्हा केला तरी तो गुन्हा दखलपात्र असेल आणि शिक्षेस पात्र असेल तर त्या व्यक्तीला कमीत कमी काही नाही म्हटलं तरी एक वर्षाची स सजा ही होतच होती आता ही सजा जी असते एक वर्षाची त्याला कैद दिल्या जाते या किंवा एक महिन्याची जी सजा असते तो एक महिना कट्टर किंवा अट्टल जे गुन्हेगार असतात त्यांच्या सहवासात राहतो आणि अजून त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास जास्ती वाव मिळू शकतो तर नवीन कायद्याचं आपण खरं हे स्वागतच केलं पाहिजे की नवीन कायद्यात असे जे छोटे गुन्हेगार आहे किंवा फर्स्ट टाईमर ज्याला म्हणतो किंवा पहिल्यांदाच गुन्हा घडलेला आहे आता हा गुन्हा अनवधानाने असू शकतो किंवा त्याच्या कुठल्या तात्कालिक परिस्थितीमुळे असू शकतो मग त्या गुन्ह्याचं स्वरूप इतकं मोठं नसतं की ती व्यक्ती परत रिफॉर्म होऊ नये आणि मेन जो शिक्षेचा जो ज्याच्या मागचा उद्देश आहे आपल्या शिक्षेमागचा उद्देश रिफॉर्म हा एक आहे म्हणजे त्या व्यक्तीमध्ये सुधारणा व्हावी oh. आणि ती व्यक्ती समाजात परत यावी तर त्या दृष्टीने नवीन फौजदारी कायद्यांमध्ये जसे पहिल्यांदा ज्यांनी गुन्हा केला आहे किंवा जे अशा पद्धतीच्या सहानुभूतीस पात्र ठरण्यास लोक आहे त्यांना एक कम्युनिटी सर्विसेस म्हणून एक नवीन प्रकार या आपल्या भारतीय न्यायसंहितेत आणण्यात आलेला आहे आता कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे तुम्ही लोकांची सेवा करा म्हणजे तुरुंगात न जाता तुम्ही समाजातच वावरा पण काही काळ तुम्ही समाजासाठी द्या ज्यांनी तुमच्यामध्ये किंवा त्या गुन्हेगार म्हणजे काही किंवा कि अनवधानांनी ज्याच्या हातून गुन्हा घडलेला आहे त्याला त्याचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन आणि त्याच्याबद्दल समाज जे पाहतो आहे ती समाजाच्या पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो तर माझ्या मते आपले जेवढेही श्रोते आहे त्यांनी हा जो नवीन प्रावधान केलेला आहे किंवा जो पहिल्यांदा गुन्हेगार आहे त्याला माफ करण्यात यावं किंवा त्याला असं रिफॉर्म करण्यात यावं हे जे आपल्या सध्याच्या सरकारने एक नवीन पाऊल आहे त्याच्याकडे स्वागतार्ह दृष्टीने पाहिल्या पाहिजे आणि पहिल्यांदाच आल्यामुळे काही कालांतरानंतर आपल्याला ह्या कायद्याचा किंवा हा जे कि आता प्रावधान आहे याची उद्दिष्ट साध्य होतात आहे की नाही आहे हे कालांतराने कळेल पण सध्या तरी हे माझ्या मते खूप चांगलं पाऊल घेतलेलं आहे नक्कीच भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत काही सुधारणा केल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये तर त्या काय आहेत आता साक्ष अधिनियममध्ये बेसिकली मी सायबर फॉरेन्सिक्सच्या दृष्टीने सांगेन oh. की फक्त कायद्यात एक परिवर्तन कलमाचं परिवर्तन केलेलं आहे पहिले पासष्ट ब होतं इंडियन पिनल कोड जेव्हा होता किंवा आपला इव्हिडन्स ॲक्ट होता आणि आता साक्ष अधिनियममध्ये ते कलम त्रेसष्ट झालेलं आहे साधारण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या ज्या प्रोविजन्स आहे किंवा ज्या कायद्यात दिलेल्या तरतुदी आहे त्या साधारणपणे त्या सारख्याच आहेत पण कलमाचा फरक झालेला आहे कारण कसं आहे की साक्ष अधिनियममध्ये खूप असे मेजर चेंजेस झालेले नाही आहे जसं फौजदारी कायद्यांमध्ये बरेचसे कलम काढून टाकण्यात आलेले आहे कमी करण्यात आलेले आहे तसं भारतीय साक्ष अधिनियममध्ये झालेलं नाही आहे आणि स्पेसिफिकली हे आपण फक्त इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स संदर्भात म्हटलं तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स संदर्भात साधारण कुठलाच बदल झालेला नाही आहे तो जसाच्या तसाच ठेवण्यात आलेला आहे फक्त कलम परिवर्तित झालेला आहे बरं पण मग ह्या न्याय प्रक्रियेमध्ये साक्षी पुराव्यांचं किंवा डिजिटलीकरण झालेलं जे दिसतंय आपल्याला तर त्याच्याने काय फायदे होणार आहेत आता मला असं वाटतं गुन्हा जिथे घडला तिथे जाऊनही या सगळ्या गोष्टींचे पुरावे गोळा केले जाणार आहेत ते सादर होणार आहेत न्यायालयात तर या सगळ्याचा काय फायदा होणार आहे फायदा असा होतो की बरेचदा नॉर्मल आपण जे पाहिलेलं आहे की जे साक्षीदार असतात ते साक्षीदार बरेचदा फितूर होतात oh. आणि चांगलं पोलिसांनी केलेलं जे कार्य असतं ते धुळीस मिळतं oh. कारण साक्षीदार फितूर होतात किंवा बरेचदा आपण वाचतो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता त्याच्यामुळे तो आरोपी माहीत असून आरोपी सुटतो तर हे डिजिटलायझेशनमुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा सी फुटेज असेल याच्या अंतर्गत त्याला वाव कमी मिळेल कारण असं आहे की या गोष्टी ज्या आहे कॅमेरा रेकॉर्डिंग किंवा हे या खोटं बोलू शकत नाही किंवा या गैरहजर राहतात असं होऊ शकत नाही जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या बाबतीत होतं बरेचदा कोर्टात असं होतं की व पोलिसांना सगळ्यात जास्ती जी पॅथेटिक कंडिशन आहे की ही साक्षीदारीमुळे असते की साक्षीदार येत नाही साक्षीदार फितूर होतात आणि फितूर झालेल्या साक्षीदारांमुळे गुन्हेगारांना सहाय्य होतं तर कमीत कमी या गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी आळा बसण्यासाठी या नवीन कायद्यात जी सुधारणा किंवा तरतुदी आहेत डिजिटलायझेशनच्या त्या माझ्या मते प्रशासनासाठी जास्ती फायद्याच्या ठरू शकतील नक्कीच म्हणजे जे, जे आत्तापर्यंत एक जे तारीख पे तारीख मिळत राहायची की काही जसं तुम्ही सांगितलं की साक्षी पुरावे किंवा साक्षीदार तिथे उपस्थित नाही आहे म्हणून मग पुढच्या तारखा मिळायच्या आणि तो न्याय प्रक्रियेला एक जो विलंब व्हायचा तर मग हा विलंब आता या सगळ्या नवीन कायद्यांमुळे कमी होईल असं आपल्याला वाटतं का आपण नक्कीच आशा करू शकतो कारण आता आपण पाहिलं असेल की न्यायप्रणालीमध्येही भरपूर सुधारणा होतात आहे व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे साक्षीदार प्रत्यक्ष आला नाही तरी तो सीनी आपली साक्ष नोंदवू शकतो गुन्हेगारांना बरेचदा डायरेक्ट कोर्टात न आणतात जेलमधून त्यांना सीनी व साहेबांसमोर त्यांची पेशी होते त्याच्यामुळे जे गैरहजेरीचं प्रमाण होतं ते बऱ्यापैकी कमी होईल आणि बरेचदा साक्षीदारांना शंभर किलोमीटर जा दोनशे किलोमीटर जा आपली साक्ष नोंदवा याचा त्यांनाच जो वैयक्तिक त्रास व्हायचा त्याच्यात नाही त्यांची सुटका झाल्यामुळेही ते साक्ष देण्यास होऊ शकतं चांगल्या वृद्धीने प्रवृत्त होऊ शकतील म्हणजे न्यायप्रणालीला विलंब जो होत होता साक्षीदारांच्या गैरहजेरीमुळे तर तो नक्कीच कमी होईल आणि यांनी आपण आशा करू शकतो की न्यायप्रणाली अजून गतिमान होऊ शकते नक्कीच हा एक खूपच चांगला त्याचा फायदा आहे असं आपण म्हणू शकतो या न्याय प्रक्रियेतील या सगळ्या आमूलाग्र बदलामुळे सामान्य जनता कशा प्रकाराने आश्वासित होणार आहे सामान्य जनता नक्कीच आश्वासित होईल कारण सध्याची आपण जी परिस्थिती आत्तापर्यंतची जी अनुभवलेली आहे की सामान्य व्यक्ती कोर्टात जायला म्हणा किंवा गुन्हा नोंदवायला थोडीशी रिलक्टंट असते कारण न्याय प्रक्रियेत होणारा विलंब कोर्टाची पायरी चढायची नाही शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये पण आता मी हे विधान करणं धाडसाचं ठरेल कारण <laughs> मी वकील आहे आणि मला कोर्टात जावंच लागतं हो। पण आपण एक हे गमतीने जरी घेतलं हो। तरी ज्या कोर्टात जाण्यानी त्या साक्षीदाराला म्हणा किंवा त्या व्यक्तीला ज्या अडचणी होत होत्या त्या आता या नवीन प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे किंवा व्हर्च्युअल कॉन्फरन्स झाल्यामुळे किंवा तुम्ही तुमची तक्रार ऑनलाईन दाखल करू शकता याच्यामुळे बरेचदा तुम्हाला कोर्टात व्हर्च्युअली जाता येतं त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांनी सामान्य जनतेला बरेच एक समाधान मिळू शकतं आणि ते एक दिलासा मिळू शकतो की आता न्याय प्रक्रिया जी आहे ही थोडी गतिमान होते आहे आणि लोकांचा माझ्या मते न्यायावरचा विश्वास अजून वाढू शकतो सर मला आणखीन एक विचारायचं होतं या संदर्भामध्ये की एक जुलैपासून हे जे नवीन कायदे लागू झालेले आहेत तर एफ आय आर जो एक जुलैपूर्वी म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी जे एफ आय आर दाखल झालेले आहेत किंवा नोंदवले गेलेले आहेत ते जुन्या पद्धतीप्रमाणे किंवा जुन्या कायद्यांप्रमाणे नियंत्रित होणार आहे की नवीन कायद्यांप्रमाणे बघा का कुठल्याही कायद्याचा नियम असा असतो की तो कायदा अंमलात आल्याच्या तारखेनंतर तो कायदा अस्तित्वात येतो आता एक जुलै दोन हजार चोवीस ही आपली एक तारीख एक आहे ज्या तारखेपासून नवीन फौजदारी कायदा किंवा नवीन साक्ष अधिनियम अस्तित्वात आलेला आहे त्याच्यामुळे एक जुलैच्या आधी म्हणजे तीस जूनपर्यंत जे गुन्हे नोंदवले गेले आहेत त्यांच्यावर प्रक्रिया जी आहे ती आधीच्या कायद्यानुसारच होणार आहे पण नवीन कायद्यातल्या ज्या सुधारणा म्हणजे जसं एव्हिडन्स आहे साक्ष अधिनियम आहे ते नवीन कायद्यानुसार चालतील म्हणजे त्याच्यात नवीन कायदा नाही पण त्याच्यात कलम जे आहे म्हणजे आय पी सी याच्यातलं जे कलम होतं त्या कलमानुसार त्याच्यात जी तरतूद असेल त्याच्याप्रमाणेच कारवाई होईल समजा आता नवीन याच्यात कलमात समजा शिक्षा वाढली असेल किंवा कमी झाली असेल तर त्याचा फायदा तीस जून रोजी दाखल झालेल्या एफ आय आरवाल्याला मिळणार नाही कारण हा कायदा एक जुलैपासून अस्तित्वात आलेला आहे ज्या कायद्याचं आधी अस्तित्वच नव्हतं त्या कायद्याचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही त्याच्यामुळे तीस जूनपर्यंतचे जे एफ आय दाखल झालेले आहेत त्यांच्यावर कारवाई तीस जूनच्या आधी जी भारतीय प्रणाली आमची अस्तित्वात होती त्याच्याप्रमाणेच होणार आहे फक्त त्याची प्रक्रिया आता गतिमान होऊ शकते कारण त्याला हा पुढचा आपण वापर करू शकतो कारण तिथे फक्त एफ आय आर झालेला आहे पण तो प्रत्यक्ष कोर्टात जाऊन त्याला साक्ष पुरावे यायला तोपर्यंत नवीन पहाट झालेली आहे त्याच्यामुळे त्याला बाकी पुढचं वापरण्यात येईल फक्त कलम जे आहे ते आधीच्या कायद्याप्रमाणे लागतील आणि मग पुढची जी प्रक्रिया आहे ती नवीन कायद्यानुसार होऊ शकते नक्कीच सर आपण या विषयावरती येऊन आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे याच्यातल्या ज्या छोटे छोटे बारकाव्यांसहित आपण जी माहिती दिलेली आहे ती नक्कीच आम्हा सगळ्या श्रोत्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे आपले खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात आणि आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद